प्रसादांगी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानात वहरो निबुद्धी मतिते आराध्य मूलेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी एरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहू तोषवी आता अभिनव वाग्विलासी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार भवारण्यछेदून टाकी क्षणात असा एक समर्थ तो म्हणून शरण अनन्य आलो उपाय नमस्कार गुरुराय हरिओम मौली ज्ञानेश्वर भक्त शिरोमणी श्री नामदेवराय शांतीसागर श्री नाथ महाराज भक्ती शक्तीचे प्रेरक श्री समर्थ जगद्गुरु जगद्वंद्य श्री संत तुकाराम महाराज परमपूज्य गुरुमाता गुरुमौली श्री कलावतले आणि समोर बसलेले मायबाप सर्वसज्ज होते. आजचा विषय थोडासा अनोखा आहे, ज्ञानेश्वरीतील विज्ञान. थोडंसं मी आधी माझ्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. तुम्ही म्हणाला एवढं की तुमच्याबद्दल सांगायची काय पाळी आली, तरी सांगणार आहे मग ते तुम्हाला कळेल का सांगतो. मी तसा लहानपणापासून पुण्यातलाच, पुण्यातल्या शाळेतल्या टिळक रस्त्यावरची न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता ही आमची शाळा, म्हणजे टिळक आंबेडकरांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल माझी शाळा. आम्हाला त्यावेळेला म्हणजे आमची 11वी SSC होती, 9वी 10वी 11वीला संस्कृत हा विषय होता. आणि याला संस्कृत शिकवायला जे शिक्षक होते ते शिक्षक वेगळेच होते, अनोखे होते. 3 वर्षे त्यांनी आम्हाला संस्कृत शिकवलं. त्यांची राहणी अगदी साधी होती, म्हणजे ज्याला साधी राहणी उच्च विचारसरणी असा आदर्श मानावा असे आदर्शवत ते होते. म्हणजे साधा एक धोतर घातलेलं, पांढरा शर्ट, एक तपकिरी रंगाचा कोट, वरती काळी टोपी, पाया चपला. म्हणजे त्या व्यक्तीकडे पाहून हा मनुष्य काही असामान्य असेल असं कोणाला वाटणार नाही असं ते व्यक्तिमत्व होतं. पण विषय गंमत म्हणजे संस्कृत शिकवायला होते म्हणजे संस्कृत ज्ञान येत होतं, त्यांचं मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत या भाषेवर प्रभुत्व होतं. नंतर ते वेदशास्त्र संपन्न होते, त्यांना फ्रेंच आणि जर्मन ह्याही भाषा येत होत्या. कधी कधी आम्ही मुलं लालाजंदा म्हणायचं, सर आज तुम्ही तासाभरात एकही मराठी शब्द बोलायचा नाही, सगळं संस्कृतमधून बोलायचं, ती आमच्या ते पूरं करायचं, सबक तासभर संस्कृतमध्येच बोलायचं. त्यांनी आमचं व्यक्तिमत्व घडवलं, व्यक्तिमत्व घडवलं म्हणजे नुसतं संस्कृत जे बोलायच्या बाबा मी ते आमच्या मुलांच्या स्पर्धा घ्यायचे, वादविवाद स्पर्धा. मग देव आहे की नाही, मग 3 मुलं इकडनं त्यांनी सांगायचं देव आहे, इकडनं 3 मुलं देव नाही, निसर्ग श्रेष्ठ का मनुष्य श्रेष्ठ, निसर्ग श्रेष्ठ इकडनं सांगणारी 3 मुलं, निसर्ग श्रेष्ठ नाही मानव श्रेष्ठ सांगणारी 3 मुलं, असे अशा त्या वादविवाद स्पर्धा. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो व्यासपीठाचं जे धैर्य असतं ते त्यावेळेला मुलांच्या अंगात सर्वात म्हणजे आयुष्यभर आम्ही त्यांचे ऋणी राहूच, पण आपला सगळा भारतवर्ष त्यांच्याशी ऋणी राहील असं ते व्यक्तिमत्व होतं. तुम्ही म्हणाला असा संबंध भारतवर्ष ऋणी राहील असं काय, तर संघाची प्रार्थना आहे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमी तया हिंदूभूमी सुखम वर्धितो, ती संघाची जी प्रार्थना आहे ती त्यांनी केलेली आहे. आणि त्यांनी केलेली संघाची प्रार्थना आम्हाला ते गेल्यानंतर कळलं की ही आपल्या सरांची प्रार्थना. त्यांचं नाव नन्ना भिडे, म्हणजे त्यांच्या नावा जरी नकार असला नन्ना तरी जे सकारात्मक जीवन आहे ते सकारात्मक जीवन त्यांनी आम्हाला शिकवलं त्यावेळेला. आणि भिडे आडनाव म्हणजे जीवनात कसं भिडायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आता परत तुम्ही म्हणाल की आज त्यांचा एवढा विषय तुम्ही कशाला सांगताय, त्याच्याबद्दल कशाला बोलताय, तर हे जसे वादविवाद आहेत तेव्हा त्यांनी एक वादविवादाला विषय ठेवला.
की आज मी एक वेगळा विषय देतो तुम्हाला, या विषयावर बोलायचं. त्याने विषय सांगितला, शेषावर पृथ्वी आहे. शेषावर पृथ्वी आहे, ते सगळी मुलं म्हणजे हल्ली पार्लमेंटमध्ये संसदेत माझा गोंधळ घालतात, तसे सगळ्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली की शेषावर पृथ्वी काय काहीतरी बोलताय. सगळं आता जग दिसतंय, पृथ्वी फिरती आहे, सूर्यमाला दिसतीये, मंगळ बुध गुरु ग्रह सगळे दिसताय, आणि उभं तर शेषावर पृथ्वी आहे काय सांगताय तुम्ही? काहीतरी पुराणातली वाक्य पुराणातच ठेवा वगैरे वगैरे. म्हणे म्हणजे तीन मुलं सुद्धा इकडच्या बाजूने बोलायला तयार नाही का? बोलावायचे नाही सर, नाही अजिबात नाही. बरं चालेल म्हणे, म्हणजे मुलांविरुद्ध मी एकटाच तुमच्याशी हे करतो, मी म्हणतो शेषावर पृथ्वी आहे. मुलं म्हणाले अजिबात नाही सर. सांगा तुम्ही तुमची मुलं, मुलांनी मतं सांगितली, एवढं शास्त्र पुढे गेलेलं आहे, एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे, कुठली शेषावर पृथ्वी सगळं दिसतंय, शेष नाग कुठे काय कुठे. आमचा असा कलकलाट चालला असं ना, ते शांतपणे बसून होते. शेवटी त्यांनी वर्गातल्या मुलांना विचार की जगात सर्वात अगदी सर्वात जास्त बारीकातला बारीक जो कड असतो त्याला काय म्हणतात? मुलं म्हणाले सर अणू असतो. अणू, त्यांनी प्रश्न विचारला, अणूचा शोध कोणी लावला? अणूचा शोध कोणी लावला? मुलांनी पाश्चात्य शास्त्रज्ञांची नावं सांगितली, आमक डंक कोपरनी वगैरे सगळं असं सगळ्यांची नावं वगैरे ठेवली. सर आपले मान हालून नकार नकार येत आहेत. आता सर जे अर्थी काही बोलत नाही त्या अर्थ कोणी हो सर, सांगा तुम्ही तरी सांगा. सर म्हणाले की अणूचा शोध आपल्याकडे गणाद नावाच्या ऋषीने लावलेला आहे, आणि तो सुद्धा इसवी सनापूर्वी 500 वर्ष म्हणजे आत्तापासून 2500 वर्षापूर्वी अणूचा शोध लावला, गणाद या ऋषीने लावलेला आहे. आणि सर्वात गंमत म्हणजे न्यूटनचे जे नाव त्याने सांगितलेले आहे त्याच्यावर सुद्धा गणादाची जी भाष्य आहे ते न्यूटनच्या लॉपेक्षा सगळं. तर म्हणे कसं काय म्हणजे मुलांच्या डोळ्यासमोर असं आलं की कुठल्या तरी भगवी कंपनी घातलेला, हातात कमंडलू आणि दंड घेतलेला, डोक्यावर जटा बांधलेला असा म्हणून एखादा ऋषी मुनी तो शास्त्रात विज्ञानातला शोध लावीन असं कोणी असतं का? फार ते ऋषी मुनी काय तपाला पाठणार, तर जोरदार झालं की इंद्र त्यांच्यासाठी रंभामेने का अप्सरा पाठवणार, त्यांचा तपोभंग करणार, अगदीच काही नाही आलं तर ते क्रोधाने कुठला तरी शाप वगैरे देणार, असे लोकांच्या मनात मुलांची कल्पना. पण आपले सर त्या अर्थी म्हणतायत की अणूचा शोध कणादाने लावला, त्या अर्थी असेलही खरं, कणादाने लावला असत. सरांनी पुढचा प्रश्न केला की अणू हा सर्वात लहान आहे, पण अणूचीही आता शास्त्रज्ञांनी कोड केलेली आहे. हो हो, सगळी मुलं म्हणाली हो, म्हणाली हो केलेलं आहे. मग ह्या अणूत काय काय असतं ते सांगा बरं. मुलांनी सांगितलं एक केंद्र असतं म्हणजे ज्याला सेंट्रल न्यूक्लियस म्हणतात, त्याच्या भोवती घनभारी ऋणभारी आणि उदासीन असे कण फिरत असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन हे पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन हे निगेटिव्ह, प्रोटॉन हे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आणि न्यूट्रॉन हे उदासी करण फिरत असतात. असे त्यातून एवढ्या एवढ्या बारीक अणू, आणि ते किती असतात? एक दोन नाही, एकापासून काहीशेपर्यंत असे हे असतात. हे जे फिरत असतात या फिरण्याच्या मध्ये ते एकमेकाला धडकत नाहीत. ते धडकत नाहीत म्हणजे त्यांच्यामध्ये जागा असते, म्हणजे त्यांच्यामध्ये एकमेकांच्या मध्ये शेष भाग असतो, शेष भाग असतो. आता एवढ्या एवढ्या एवढा शेष भाग असतील तर सबंध जग, सबंध विश्व, सबंध चराचर हे किती अणूंनी भरलं असेल आणि तेवढ्या ह्याच्यात किती शेष जागा असेल, म्हणून शेषावर पृथ्वी आहे असं सरांनी म्हटल्यानंतर आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या की शेषावर पृथ्वी कशी आहे ही सरांनी त्या दिवशी समजून सांगितलं. आणि मग लक्षात आलं की पुराणातली वांगी म्हणतो ती पुराणातली वांगी नसतात, पुराणातली वानगी असतात. उदाहरणार्थ असतात की ज्याचा आपण काही गोष्टी की ही का म्हटलेलं आहे, का कशासाठी म्हटलं आहे, याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे. शेषावर पृथ्वी म्हणजे लगेच 7-8-10 पाण्याचा 11 पाण्याचा नाग असा आला आहे आणि त्याच्यावर पृथ्वी ठेवली असं नसतं. त्यातला जो अर्थ असतो
तो समजून घ्यायचा असतो. आणि मग तेव्हापासून शिकलो की इथं काहीतरी जे सांगितलेलं आहे ते अगदीच वायफळ आहे अशातला भाग नाही. त्याच्यामागचं पाठीमागचं शास्त्रीय कारण आपण समजावून घेतला पाहिजे की त्याच्यामागचं काहीतरी त्यावेळेला त्यांनी रूपकात्मक कथेतनं या शास्त्राचा उल्लेख केलेला आहे. पण सांगितलं आहे ते कुठल्या तरी अशा गोष्टी रूपात सांगितलं आहे आणि मग ते रूपकात्मक सांगितलेले आहे. मग ते अशी शेषावर पृथ्वी आहे वगैरे असं त्यांचे हे झालेले आहे. खरं म्हणजे न्यूटनच्या लॉबद्दल सुद्धा म्हणता येईल. पण आता न्यूटनच्या लॉ सांगायला आणि कणादाचा विषय गेला त्या वेळेने आपण आता विषय आपला आहे ज्ञानेश्वरीतील विज्ञान. आता ज्ञान आणि विज्ञान ज्ञानेश्वरीतलं ज्ञान ज्ञानेश्वरीबद्दल आपण ज्ञानेश्वरांनी ज्ञान सांगितलं. ज्ञाने ज्ञान आणि विज्ञान यात फरक काय नक्की काय म्हणजे विज्ञान कशाला म्हणावं आणि ज्ञान कशाला म्हणावं. तर ब्रह्माचे ज्ञानन होणे म्हणजे आत्मज्ञान होणे म्हणजे ज्ञान आत्म्याच्या पातळीवर. आणि उलट मायेच्या विस्तारात गुरुपटणे याला भौतिक शास्त्रातले जे प्रयोग असतात ते भौतिक ह्याच्यातलं सुख मानणं प्रापंचिक सुख मानणं याला विज्ञान असं म्हणतात. प्रपंच सुखात सुख मानायचं देह पातळीवर विचार करून सुख मानायचं म्हणजे ते विज्ञान झालेलं आहे. म्हणजे देह पातळीवर विचार करायचा म्हणजे एक तुषारताची तहान मृगजळाच्या पाण्याने भागवता येण्यासारखी अशी अवस्था असते. पण माऊलींनी एक सांगितले ज्ञानाच्या बाबतीत की माऊली म्हणतात की मग जेव्हा ज्ञान माणसाला होतं तेव्हा ते म्हणतात मग ज्ञानाची वेळे झाकिती जाणीवेचे डोळे जैसे तिरी नावन ढळे टेकली सांगती तैसी जाणीव जेथन रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आयणू निघे अंगी जयांचा. एकदा जर ज्ञान झालं तर मग दुसरं म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजे समर्थांनी जे सांगितलंय ना की आत्मज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान म्हणतात ते शोधावे आपण असे आपण ते ज्ञान असं समर्थाने सांगितलेले. जेव्हा त्याच्या पलीकडचा विचार कुठली जाणीव शिल्लक राहत नाही कुठले तर्क लढवले जात नाही म्हणजे एखादी नाव ह्या तीराहून त्या तीराला गेली त्या तीरावर जायचं तिचं लक्ष आहे त्याच्या पुढे तिला जाणं नसतं तसं आता ह्याच्यापुढे काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही ते ज्ञान. आणि विज्ञानात म्हणजे मोठा वाईड स्कोप नवीन नवीन काय जे शोध लागतील ते सगळे विज्ञानाचे शोध आहेत. ज्ञान प्राप्त झाले की काही पुढे मिळवायचे शिल्लक राहत नाही विचार सगळे माघारी फिरतो. आणि बाकी आपण आयुष्यभर जे शिकतो ज्या ज्ञानाच्या जोरावर आपण कमवतो खातो पितो झोपतो हिंडतो प्रवास करतो ते प्रपंच ज्ञान. मानवजातीची आज प्रगती झालेली दिसते बाबा रेल्वे आहे गाड्या आहेत विमान आहे चांद्रयान आहे ही जी सगळी प्रगती आहे ती विज्ञान आहे ही सगळी विज्ञान आहे. आणि त्या प्रपंच ज्ञानालाच आपण खरं मानत असो हे खरं ज्ञान आहे असं आपण म्हणतो. माऊलीने सांगितलंय की येरू प्रपंच हे विज्ञान तेथं सत्य बुद्धी अज्ञान प्रपंच ज्ञानालाच खरं मानणं हे खरं अज्ञान आहे असं माऊलीने म्हटलंय. हेही जाणं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रपंच ज्ञान म्हणजे ज्ञान नाही प्रपंच ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञान आणि ज्ञानातला फरक थोडक्यात सांगितला. विज्ञान आणि ज्ञानातला थोडासा फरक मी तुकाराम महाराजांच्या विराण्यामधनं सांगणार आहे. आता तुम्ही परत नवीन नवीन म्हणाले की तुकाराम महाराजांची विराणी आणि ते विज्ञान आणि ज्ञान कसं काय सांगणार. आणि विराणी विराणी म्हणजे विरही स्त्री. विरही स्त्री म्हणजे की जिचा पती म्हणा प्रियकर म्हणा वल्लभ म्हणा गावाला गेलेला आहे ती विराच्या आगीत जळते आहे तिला रात्र झोप येत नाही ती रडते केस मोकळे ठेव सोडलेले तिला अन्न जात नाही त्याचाच विचार करते उसासे टाकते अशी ती विरहिणी. पण तुकाराम महाराजांची विरहिणी तशी नाही आहे. तुकाराम महाराजांची विरहिणी म्हणजे ठाम आहे अगदी ती उलटी आहे. ती तिने काय केलंय तिचा विरह कसा आहे तिने ती परपुरुषाची रथ झाली आहे. अरे बापरे ही अशी विरहिणी अशी विरही ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल तुमचं. परपुरुषाची नाही परमपुरुषाची रथ झालेली आहे आणि तो परमपुरुष म्हणजे भगवंत आहे. आणि मग तिने आपल्या नवऱ्याला सोडलेलं आहे
नवऱ्याला सोडलंय म्हणजे काय, की जो अविवेक रूपी नवरा, अहंकार रूपी सासरा, इच्छा रूपी सासू या सगळ्या संसाराला सोडून गेलेला आहे आणि ती त्या परमपुरुषाशी रत झाली आहे, परमपुरुषाची. आणि मग जेव्हा परमेश्वराशी एकांत होतो, तुकाराम महाराज म्हणतात सर्व सुख भोग आम्ही भोगू सर्व काळ, तोडिएले जाळ मायापाश, यात साठी सांडिएले भ्रतारा. माझ्या भ्रताराला, माझ्या नवऱ्याला मी सोडून दिलेले कशासाठी, आता भ्रतार म्हणजे आपल्याला कळालंय की तो अविवेक नावाचा नवरा, त्या अविवेकाला सोडून दिलेले. रातोलो या परपुरुषाशी, या परपुरुषाशी मी रातलो आहे. तुका म्हणे आता गर्भ नये धरू औषध करू फळ नये. तुकाराम महाराजांनी एकदम म्हणजे सिक्सरच मारलेली की आता परमपुरुषाशी एकांत झाल्यावर गर्भ धरू नये असं तुकाराम महाराज म्हणताय. परमेश्वराशी एकांत झाल्यावर, त्याच्याशी अंगसंग झाल्यावर सर्व सुखाचे समाधान मिळते, आत्मतृप्ती मिळते. आता परपुरुषाशी रत झाल्यावर बद्ध माणसांच्या मनात, बद्ध म्हणजे तुम्ही आम्ही सगळे सगळे बद्ध माणसांच्या मनात पहिली एक भीती उत्पन्न होती, म्हणजे जे जे असे जे विवाह बाह्य संबंध असतात किंवा विवाहात सुद्धा असे सुद्धा की एक पहिली महिन्यात भीती माणसाच्या काय असते की यातून गर्भ राहतोय का काय, आणि ही शक्यता असते. तर तुकाराम महाराजांची विरहिणी म्हणते की घाबरू नका घाबरू नका, तो गर्भ न राहण्याचे औषध आम्ही घेतलंय. तुकाराम महाराज अगदी माशा ह्यांनी म्हणतायत की तो गर्भ न राहण्याचे आम्ही औषध घेतलंय. तुकाराम महाराज बोलते सडेतोड, ते गर्भ न राहण्याचं औषध घेतले याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे जन्म मृत्यू रूपी बाळ प्रसवणार नाही. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम जननी जठराशय शेतम, ही जी परिस्थिती आहे ती होणार नाही, आम्ही मोक्षाचाच वाटायला जाऊ असं तुकाराम महाराज म्हणतात. पण नेहमीच्या प्रपंचात स्त्री पुरुष संबंधात विशेषतः विवाह बाह्य मिलनात हल्लीच्या भौतिक जगाने, हल्लीच्या भौतिक जगाने देहपातळीवर औषधं शोधून काढलीत बाबा की हे औषध घेतलं की गर्भ राहणार नाही, मग तुम्ही तिथं काही करा. पण संताधिकांनी अतिशय उच्च पातळीवरून त्याच्यात देहातीतता आणलेली, देहाच्या पलीकडे जाऊन विचार केलेला आहे आणि भक्ताच्या आणि परमेश्वराच्या एकरूपतेचा विचार केलेला आहे. तुकोरबाईंची विरणी म्हणते की हा वासनारहित भोग आहे, हा मायापाश विरहित एकरूपत आहे. आता ऐका, जे विज्ञान आणि ज्ञान सांगतो, इथं देह पातळीवरचं ज्ञान हे विज्ञान आणि देहातीत पातळीवरचं ज्ञान म्हणजे ज्ञान, देहाच्या पलीकडच्या पातळीवरचं ज्ञान हे ज्ञान. प्रत्येक संतांनी ज्ञान विज्ञानाचा तसा अभ्यास केलेला आहे, ते ज्ञान तसं स्वयंभूत असतं. माऊलीने तर त्याच क्रांतिकारक शोधवलेले आहे, ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला प्रत्येक ठिकाणी पदोपदी जाणवतं. हल्लीच्या शास्त्रांच्या फार आधी ते शोध लावलेले आहेत, पण माऊलीने लगेच त्याच्यावर पेटंट लावून कुठे हे केलं नाही, क्लेम केलेलं नाही की हे माझं पेटंट आहे म्हणून, आणि मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलंय. आणि तसं पाहिलं तर विज्ञान या शब्दात ज्ञान आहे, विज्ञानाच्या पोटात ज्ञान आहे, पण जिथं विज्ञान संपतं तिथून ज्ञान सुरू होतं. त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान जरी श्रेष्ठ असलं, शाश्वत असलं, तरी माऊलींनी कथन केलेले ज्ञानेश्वर किंवा विज्ञान हे सहजपणे शोधलेले, हे विज्ञानही शाश्वत आहे, श्रेष्ठ आहे आणि ते सत्य पण आहे. माऊलींनी सांगितलेल्या विज्ञानाच्या आधी आपण माऊलींचा चितविलास थोडक्यात जाणून घेऊया. आता माऊलींनी चितविलास म्हणजे काय सांगितलेलं आहे, म्हणजे शंकराचार्यांनी सांगितले की ब्रह्मम सत्यम जगत मिथ्यात, हे सगळं मिथ्या आहे, ब्रह्म सत्य बाकी काही नाही. माऊलींनी उलटं सांगितलेलं आहे थोडंसं, शेवटी शंकराचार्यांच्या मताशी ते सहमत होतात, पण कसं सांगितलं त्याच्या पुढचं, म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी समारोप करताना सांगितलं की भाष्यकारा ते वाट पुसतो, भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, शंकराचार्यांना वाट पुसतो हे झालेलं आहे. पण त्यांनी सांगितलंय की जर परमेश्वर पाहायचा असेल, परमेश्वर भेटावा असा वाटत असेल, तर हा जगताचा पसारा दूर करायला नको, जगतातच परमेश्वर आहे. जर चंद्र म्हणजे काय, तर चंद्राच्या ज्या 16 कला आहेत त्या बाजूला करून चंद्र पाहायला नको, त्या गळातच चंद्र आहे,
किंवा एखादा मोसंब घेतला आपण, संत्रं घेतलं, त्या संत्रांचे जे पाक असतात ते पाक दूर करून हे संत्रं असं म्हणता येत नाही. ते जे पाक आहेत का संत्र्याचे, तेच संत्र आहे. म्हणून माऊलींनी सांगितले की सभा या अभ्यंतरी अव्वा व्यापक मुरारी, मी जग हे जग हे आत बाहेर मी या कोंदले, जग निखिल माझेच होतले, असं माऊली म्हणतात. तर हल्लीच्या शास्त्र म्हणजे थोडक्या सांगायचं म्हणजे की जसा विश्वाचा पसारा दूर करून पाहायला पाहिजे असं नाही. हल्लीच्या शास्त्रज्ञांनी जे शोध लावलेले आहेत त्याच्यात त्यांचा गौगा होतो, त्यात काही चूक आहे असं वाटत नाही. पण तेच विज्ञान म्हणजे माऊलींनी जे सांगितलेलं आहे की त्याच्यातच विज्ञान पाहून त्याच्यातच ज्ञान शोधलेले. एकाच वेळेला विज्ञान आणि ज्ञान सांगण्याची हातोटी माऊलींनी साधलेली आहे. कसं आहे ते आपण पुढे पाहतोच आहोत. गीतेच्या 7व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला म्हणतात ज्ञानम तेह स विज्ञानम, ज्ञानम तेहम स विज्ञानम इदम वक्षामी अशेषता. मी हे सगळं अशेषता मी सांगतो आहे. यत ज्ञात्मा नेयम भूयोत अन्य ज्ञान अवशिष्यते, जे जाणले ते सांगितल्यावर दुसरं काही ऐकायचं किंवा सांगण्याचं काही उरणार नाही. हे मी असं सांगतो अर्जुना तुला सांगतो किंवा तुला जाणण्यास योग्य असे काही शिल्लक राहणार नाही. किंवा 9व्या अध्यायाची सुरुवात करताना ते म्हणतात इदम तू ते गुह्यतमम प्रवक्ष्यामी अनुसूये ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षस्य सुभात. अत्यंत गुह्यतम असलेले ब्रह्माचे ज्ञान, प्रपंच ज्ञाना सगळे हे अनुसूय असलेल्या अर्जुना मी तुला सांगतो, म्हणजे तू या अशुभ संसारापासून दूर राहशील. गीतेचा 9वा अध्याय हा राजविद्या राजगुह्य योग म्हणून प्रसिद्ध आहे. श्रेष्ठतम असलेली परमेश्वरी विद्या कशी गूढ आहे ती या अध्यायात भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली आहे. त्यामुळे 9वा अध्याय गीतेचे 18 अध्याय म्हणजे 9वा अध्याय मण्यातल्या मेरू मण्यासारखा आहे. 9व्या अध्यायापर्यंत गीते म्हणजे जी निम्मी मार्गक्रमणा झालेली आहे. 10व्या अध्यायाच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनात माऊलीने म्हटलंय की 9वा अध्याय खरोखर अवघड होतो, की 9व्या अध्यायाला मुद्रा लावाया बिहालो मी, मी बिहालो मी म्हणजे कसं 9व्या अध्यायाचं हे करू असं मला वाटलं. आणि ते म्हणतात म्हणतो 9वीच्या अभिप्रायात सहसा मुद्रा लावावया बिहाला मी वाया गर्व का करू असं माऊली म्हणतात. आणि 9व्या अध्यायात कृष्णाचं बोलणं कसं आहे, 9वी कृष्णाचे ते बोलणे ते 9वीची सारखे, कृष्णाचे बोलणे कृष्णासारखेच, त्याला कुठली उपमा नाही अनुपमही आहे. मग प्रत्येक वेळात माऊलीने ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला सहजपणे असे येतात निसर्गाच्या प्रक्रिया माऊलींनी सहजपणे सांगितलेल्या आहेत भगवंताच्या. ते म्हणतात भगवंत म्हणतात तपावी अहम वर्षे गृण निगृहाने उत्सृजामी घेऊ, म्हणजे वर्षभर मी सूर्याच्या रूपाने मी तप करू म्हणजे तापवतो. त्या कथनावर म्हणतात मी सूर्याचे निवेशे, सूर्याच्या वेशाने परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो, भगवंत म्हणतात मी सूर्याचे निवेशे तपे हे शोषे, जे पाणी असतं समुद्रातलं पाणी सगळं पाणी ते सूर्याचे निवेशे तपै ते शोषे पाठी इंद्र होऊन वर्षे, पाठी इंद्र होऊन पर्जन्याची देवता कुठली इंद्र, तर पाठी इंद्र होऊन वर्षे ते पूर्ती मरे. सूर्याच्या रूपाने सागराच्या पाण्याची वाफ करतो आणि इंद्राच्या रूपाने परत शोषले जाणारे जल पृथ्वीवर पावसाच्या रूपाने मी परत करतो वर्षाव करतो. हे सृष्टीचं जलचक्र माऊलींनी एका ओवीत सांगितलेलं आहे, एका ओळी सांगितलंय. किंवा जैसा मेघाचे ने तोंडे सिंधू एके अंगे काढे आणि नदी एरीकडे बरतीचे असतील, मेघाच्या तोंडाने सागराला हे होतं की सिंधू म्हणजे साखर एका अंगे काढे एका अंगाने वरती जात असत आणि मग दुसऱ्या अंगाने नदी एरीकडे भरतच असते असं येते. आता पाऊस पडायला लागला, पाणी व्हायला लागलं, विज्ञानाचा साधा नियम आहे आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा विज्ञानाचा साधा नियम काय की पाणी नेहमी समान पातळीवर राहत. आणि माऊली आपल्या 16व्या अध्यायात दया या दैवी गुणांचे वर्णन करताना म्हणतात निम्न भरलिया उणी पाणी ढळोचे नेणे तेवी श्रांता तोषोने जाणे सामोरी आवे.
वाहत असलेले पाणी, वाहत असलेले पाणी, समजा पुढे खड्डा आला तर तो खड्डा भरून मग पुढे जातो, नाही तर हा खड्डा आता सोडून द्यावा, खड्डा चुकवावा. आपण चालताना खड्डा चुकवतो पुढे चालतो, हा खड्डा चुकवावा आणि जावं ते पाणी, तो खड्डा पाणी पाणी भरतं आणि पुढे जातं. किंवा पाणी असं म्हणतं का, हे जरा बाजूला राहून द्या, इकडं ते किसन पाटलाचा वावर आहे, तिथपर्यंत मी जातो आधी पाणी, तिथं त्यांच्या बागेला आधी पाणी द्यायला पाहिजे, असं काही नाही. तर सगळीकडे जी समानता आहे, हा जो शास्त्राचा नियम आहे की पाणी समान पातळीवर होतं, हे दया या रूपाने, दया या गुणाच्या रूपाने माऊलींनी सांगितलेलं आहे. सूर्याने सागराच्या पाण्याची वाफ केली, मेघाची उत्पत्ती केली, तो पाऊस पडतो, खरं म्हणजे खरा कर्मयोगी सूर्य तो येतो, ऊन देतो, उभारा देतो, पाऊस पाडतो, सगळं करतो आणि परत निघून जातो. तो कुठलीही अपेक्षा माणसाकडनं ठेवत नव्हतो, माणूसच त्याच्यात येतो, उठला की मनुष्य उठतात वगैरे वगैरे सगळं, म्हणजे तो खरा कर्मयोगी, त्याला कसलंही काही लागत नाही. पण ह्या सूर्याच्या बाबतीत त्यावेळच्या पाश्चात्यांच्या संशोधकांनी शोध लावेपर्यंत पृथ्वी ही थांबलेली आहे, स्थिरावलेली आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतोय असं पाश्चात्य शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि नुसतं असं नाही, माऊलींनी ते विज्ञान इतकं सहजपणे सांगितलेलं आहे, तेही जगाने सूर्याच्या गतीचा शोध घेण्याच्या 300 वर्ष आधी माऊलींनी सांगितलंय. आणि उदय अस्तांचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्करे नत्व जाणे कर्मचे असता, कर्मयोगाचे आचरण कसे असते त्या 4th अध्याय सांगताना माऊली म्हणतात की तो जरी कर्मे करीत असला तरी ते आभासात्मक आहे. जसे नावेतून जात असताना किनाऱ्यावरचे वृक्ष भरभर भरभर चाललेले दिसतात, किंवा आपण गदी माडगूळकरांची पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, झाडे पळत नसतात, आपण पळत असतो, तसं कर्मयोगाचं आचरण कसं असतं की माणसाच्या तो कर्म करत नसतो, तो त्याचा आदर्श ठेवतो आणि जातो निघून, तसं आहे की वास्तविक पाहता तो सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाहीये, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, हा शोध पाश्चिमात्यांनी नंतर लावला, पण सारे ग्रहमंडल पृथ्वीसह सूर्याभोवती फिरते, पण माऊलींनी फार आधी वैज्ञानिक सत्य हे फार आधी सांगितलेले 700-700 वर्षापूर्वी. तेच पुढे की पृथ्वी गोलाकार आहे, चपटी पृथ्वी असं अजून एक मंडळ आहे, की अजूनही पृथ्वी गोलाकार न मानणारी मंडळी आहे या जगात, म्हणजे एवढं सगळं दिसत नसून पृथ्वी गोल नाही असं म्हणणारी आहे, पण पृथ्वी गोलाकार आहे सांगणाऱ्या जो जो मनुष्य होता, जो शास्त्रज्ञ होता, त्याला याला धर्म मार्तंडाविरुद्ध हे केले म्हणून फासावर द्या असं म्हणलेलं आहे. पण त्याच्या आधी काही वर्ष, काहीशे वर्ष माऊलींनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे. कसं काय सांगितलंय की 10th अध्यायात आपल्या विभूती सांगताना माऊली म्हणतात की का पृथ्वी परमाणूंचा उगाणा घ्यावा, तरी हा भूगोलची काखे सुनावा. माऊलींनी याला भूगोल म्हटलाय, तैसा विस्तार रूप हवा तरी जाणावे माते, माझी व्याप्ती पाहायची असेल तर सर्व परमाणूंची मोजणी करायची असेल तर हा भूगोल बघले द्यावा लागतो. यातला परमाणू हा शब्द सुद्धा शास्त्रीय शब्द आहे, परमाणू हा शब्द सुद्धा शास्त्रीय शब्द आहे आणि तो माऊलींनी आधी आपल्या भावार्थ दीपिकेत जोडला आहे. एवढेच नव्हे तर परमाणूंना पृथ्वीवरच पडण्याकडे दुसरा मार्ग नसतो. त्यातून काय सांगितलेलं आहे, म्हणजे न्यूटनला ते फळ पडल्यावर त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, पण माऊली म्हणतात ते परमाणू उडाले, धुळीकण उडाले, काही उडालं तरी त्यांना पृथ्वीवरच पडावं लागतं, अगदी आकाशात आकाश बाण गेला, एखादं विमान जरी पडलं की काही जरी वर्ण पडलं त्यांना पृथ्वीचं आकर्षण असतं. म्हणून त्यांनी सांगितले की पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले, आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वी सोडले, वाऱ्याने पृथ्वीचे कण उडाले तरी पृथ्वीपेक्षा वेगळे होत नाही आणि ते पुन्हा पृथ्वीवर पडतात. अशा परमाणूचा म्हणजे थोडक्यात त्यांनी जे गुरुत्वाकर्षणे म्हणले ते गुरुत्वाकर्षणच थोडक्यात सांगितलंय की ते परमाणू शेवटी त्यांना कुठे जागा नाही, ते उडलेले परमाणू कुठेतरी अंतरात निघून जातात, अशातला भाग नाही, ते परमाणू पृथ्वीवरच पडतात.
आता हे परमाणू, आता ह्या परमाणू सुद्धा जीव आहेत. परमाणू जे बारीक बारीक परमाणू आहेत, जे डोळ्यांना दिसत नाही, त्याच्या जीव आहे हे सुद्धा त्याने सांगितलं आहे. परमाणूतला जीव म्हणजे अगदी मायक्रोस्कोपिक जीव, आपण मायक्रोस्कोपने जे पाहतो त्यातले जीव, मायक्रोस्कोपचा किंवा सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध आधी करतात. फार फार तर अगदी 100-200 वर्ष झाले असेल. पण माऊली त्यांना सांगतात, आपला अहिंसा गुणाचे वर्णन करताना म्हणतात, तैसे परमाणू पागुंतले जाणून जीव सानुले, कारुण्या माझे पावलेलं कोणी चाले. परमाणूमध्ये लहान लहान जीव आहेत हे जाणून दयेने तो मनुष्य आपली पायवले उचलतो. परमाणूमध्ये जीव आहे हे खरं म्हणजे, आणि परमाणूमध्ये असंख्य बारीक 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 जीव आहे हे आपल्याला फार काळापासून माहिती आहे. म्हणजे बुधकौशिक ऋषींनी त्रेतायुगात रामरक्षा लिहिलेली आहे, तर रामरक्षेतला एक श्लोक आहे, पाताल भूतलो व्योम चायन छद्म चायना न दृष्टमपि शक्त असते रक्षितम रामनामपि. जे पाताळात, अवकाशात, आकाशात, जमिनीवर जे सूक्ष्म जे वैद्य डोळ्यांना दिसत नाही पण आपल्याला त्रास करतात, आणि आता बघा ना सगळे सूक्ष्मजीवच आपल्याला त्रास करतात. करोनाचा काय व्हायरसच आहे, हल्ली सर्दी पडशाचा काय व्हायरस आहे, ते सूक्ष्मजीवच आहे. ते आपल्याला ते रामनामाने बरे होतात असं बुधकौशिक ऋषी म्हणतात. हे त्रेतायुगातपासून परमाणू जीव आहे हे आपल्याला माहीत आहे. किंवा डोळ्याने न दिसणारा तर्काने जाणता येतील असे सूक्ष्म जंतूने हे जग भरलेलं आहे असं महाभारतात त्याचा उल्लेख आहे. अर्जुन स्वतः म्हणतो की डोळ्याच्या पापण्या जरी हलवल्या तरी त्या जीवांचे हातपाय तुटतील इतके जीव या संबंध वातावरणात आहे. सूक्ष्म योनीनी भूतानी तर्क गम्याने कानेचित पक्षणोपि निपातेने येशांशा स्कंदपर्या. म्हणजे आपण काही म्हणलं, आपण अहिंसा 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 म्हणलं तरी ती हिंसा होत असते. माऊलींनी 13व्या अध्यायात अहिंसेचे वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की पाणी गाळताना सुद्धा त्याच्यात सूक्ष्मजीव अडकतात आणि त्याचा मृत्यू होतो, म्हणजे अहिंसेचा बोध एवढं म्हटलेलं आहे. हे सगळं माऊलींनी ज्या वेळेला सूक्ष्मदर्शक यंत्र नव्हतं, काही हे नव्हतं, फक्त तर्काने किंवा त्यांच्या दिव्यज्ञानाने हे विज्ञानातले शोध, त्यांनी शोध म्हणून म्हटलेलं नाही पण हे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीतला 15वा अध्याय ज्याची सुरुवात ऊर्ध्वमोलम अधशाखम अश्वत्थम प्रावरव्यम ज्याची आहे, तो ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय हा पुरुषोत्तम योग आहे. त्यातील सांगितलेला सिद्धांत म्हणजे खरा म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या 15वा अध्याय एक वेगळाच आहे. हा विज्ञानाला धरून आहे, रूपकसुद्धा विज्ञानाला धरून आहे, शास्त्रसुद्धा आहे. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर अशाश्वत प्रपंचाला परमेश्वराने अश्वत्थ वृक्षाची म्हणजे पिंपळाच्या वृक्षाची उपमा दिलेली आहे. पण वृक्ष नेहमीसारखा वृक्ष म्हणजे खाली मुळी म्हणजे जमिनीत मुळी आणि वरती फांद्या पसरल्यात असा नाही आहे. त्याचं मूळ वरती आहे, फांद्या खाली पसरलेले आहेत. आणि मूळ काय आहे तर परमेश्वराच्या बाबतीतलं जो अज्ञान आहे तो त्या मुळाचा कांदा आहे. तर त्यापर्यंत जोपर्यंत त्याचं मूळ सापडत नाही तोपर्यंत त्याच्या फांद्या आपण सगळीकडे त्या अज्ञानाचा विस्तार किंवा त्या वृक्षाचा विस्तार पसरलेला दिसतो. माऊली म्हणतात की अश्वत्थ म्हणजे पिंपळू, अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पण इथं अश्वत्थ म्हणजे पिंपळ सांगण्याचा श्रीहरीचा म्हणजे भगवंताचा हेतू नाही आहे. ते म्हणतात आणि अश्वत्थ येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परी अभिप्राय नव्हे तो श्रीहरीचा. पण देवाच्या मनात इथं तो अर्थ नाही आहे. आणि मग का बाबा अश्वत्थ काय म्हणतात तर अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्यापर्यंत, उद्यापर्यंत टिकणारा नाही म्हणून तो अश्वत्थ वृक्ष. आता हा अश्वत्थ वृक्ष प्रचंड पोपावलेला दिसतो, खाली फांद्या असल्यामुळे याला तोडायचा कसा हा मोठा प्रश्न असतो, पण मुळापर्यंत जाता येत नाही. मुळापर्यंत जायचा म्हणजे परमेश्वराचा शोध घ्यायचा. मग ते अज्ञान म्हणजे ह्या प्रपंच वृक्षाचं करायचं काय तर तो छेदला जाऊ शकतो, त्याला वैराग्य नानाने वैराग्य खडगाने तो नष्ट करू शकतो असं माऊलीने म्हटले. आता ह्याला अश्वत्थ हे नाव देण्याचं अजून कारण असो, तो जसं वटवृक्ष बारीक बीजातून फोपवतो तसेच अनंत असलेल्या विश्वाचे मूळ
विश्वाचे मूळ, अनंत असलेल्या विश्वाचे मूळ एका अणूत आहे, एका बीजात आहे. तुम्ही म्हणाल कुठलं बीज? तर मग असे आपण पाहिले ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा काही संबंध नाही. इलेक्ट्रॉन हा प्रोटॉन हा इलेक्ट्रॉनपेक्षा जवळजवळ 1836 पटीने मोठा असतो. म्हणजे त्या ह्याचा इलेक्ट्रॉनचा काही संबंध नाही, असतो तो एकमेव प्रोटॉन. आणि ते बीज हे विश्वाचं बीज हा तो प्रोटॉन असं सांगितलेलं आहे. या वटवृक्षावरला ज्या पारंब्या फुटतात त्या योगाने नवीन वृक्ष तयार होतो. उपनिषदातून ह्या प्रपंचवृक्षालाही वटवृक्ष म्हणलं आहे. महाभारतात धर्मराजाने सुद्धा शांतीपूर्वक याला वटवृक्ष म्हटलेलं आहे. विश्वविस्ताराची क्रिया अशी स्वरूपाची आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की सूर्यमालेतून सूर्याचे काही भाग वेगळे सुटून पडले. मग त्याच्यातून सूर्यमालेतून बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्युन, प्लेटोन वगैरे सगळे ग्रह निर्माण झाले. मग पृथ्वीपासून काही एखादा तुकडा वाढतो, चंद्रासारखा पृथ्वीवरती फिरायला लागला. काही ग्रह सोडले तर बहुतेक सगळ्या ग्रहांना चंद्र वगैरे आहे, शनीला तर चंद्राचा कडा आहे वगैरे सगळं. तर हे आपलं सूर्यमंडळ आकाशगंगेत फिरत आहे. कदाचित अशीच एक सूर्यमाला एखाद्या अशाच प्रचंड ताऱ्याच्या शकलाने झाले असेल म्हणून ती आकाशगंगेत तिच्या भोवती परिभ्रमण करत आहे. अशा आकाशगंगा ह्या सबंध विश्वात किती आहेत? अगदी नवीनच्या नवीन इलेक्ट्रॉन नवीन अगदी अगदी ह्या अगदी ह्या क्षणापर्यंत तर मोठ्या दुर्बिणीतनं 1 अब्ज आकाशगंगा आता दिसत आहे. आणि त्यांचं अंतर जवळजवळ 1 अब्ज प्रकाश वर्षापेक्षा जास्त आहे. त्यांनी अजून किती आकाशगंगा आहे त्याचा पत्ता लागत नाही. हे अफाट आहे, अनंत आहे. म्हणून विराट वृक्षाला परमेश्वराने अश्वत्थाची उपमा दिली आहे आणि परमेश्वराला अनंत म्हटलंय, त्याचा अंत लागत नाही. जे चिरंजीव पद म्हणून नाथाने लिहिलेलं आहे त्याच्यात ब्रह्मदेवाला सुद्धा तो 1000 दिव्य वर्ष जेव्हा आपला जनक कोण आहे, आपला जनक म्हणजे भगवंत विष्णू, तर आपला जनक हे कोण आहे ते 1000 दिव्य वर्ष त्याला शोधून सापडलं नाही. कसं सापडेल तो इतकं अफाट असल्यावर कसं सापडेल? शेवटी त्याच्या कानावर तप 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 कर असं म्हणून जे शब्द आले तेव्हा ते तप केल्यानंतर त्याला भगवान विष्णू प्रसन्न झाले. असो, तर फक्त फरक एवढा आहे की प्रपंच वृक्षाचे मूळ वरती आहे. आता हे आता मी म्हणलं वर आहे का खाली, एवढ्या सबंध विश्वात एवढ्या सबंध अनंत आकाशात वर खाली हे भेद राहतच नाही. कुठलं वर आणि कुठलं खाली, कुठलं मध्ये आणि कुठलं बाजूला, कुठलं उजवीकडे कुठलं डावी, सगळीकडे सबंध असं पसरलेलं आहे. त्यामुळे वर खाली पण काहीतरी दाखवायचं, म्हणजे कुठलं तरी द्वैत दाखवायचं असेल अद्वैतातून. म्हणजे परमेश्वर म्हणतो की एको अहम भौष्यम, जो निर्गुण निराकार परमेश्वर आहे, तर त्याच्या मनात येतं की मी एकटा आहे बहुश्याम, बहुरूपाने प्रकट व्हावं. तर बहुरूपाने प्रकट आता तो निर्गुण निराकार त्याला कुठलं मन आलं, पण ते समजावं लागतं. तसं हे जे सबंध अखंड विश्व आहे त्याला ऊर्ध्व अंत मध्य उजव दाव असं काही नाही. म्हणजे माऊलींनी सांगितलं इथं की एरवी मध्य ऊर्ध्वाद हे नाही भेद येत अद्वयाचे एकवद जयाठा. शेवटी सांगण्याचा उद्देश की हा जो 15वा अध्याय आहे त्यांनी सांगितलंय की ज्या भ्रमणकारी गोलाकार गोळती आहेत त्याची मुळं गुरुत्वाकर्षणाने खाली येतात, म्हणजे खेचली जातात. आणि मग इथं आपल्याला पुढे आठवतो एक मोठा शास्त्रज्ञ आईन्स्टाईन. त्या आईन्स्टाईननी एक मोठं सूत्र सांगितले, E=mc² ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास आणि सी म्हणजे प्रकाशाचा वेग, त्याचा स्क्वेअर. म्हणजे परमेश्वरी शक्ती किती अफाट आहे. ई म्हणजे एनर्जी. या समीकरणातनं एखादा मास आपण जर परावर्तित केला तर फार मोठी शक्ती निर्माण होण्याची शक्यता असते. आणि माणसाने ती फार मोठी शक्ती काय केली की अणुबॉम्बसाठी उपयोगात पडली. म्हणून आईन्स्टाईनला नोबेल प्राईज जरी मिळालं तेव्हा तो खुश नव्हता की माझ्या योगाने माझ्या या सूत्राने सबंध जगाला एक विध्वंसक
गोष्ट मिळाल्यासारखी झालेली आहे. आणि झालं तसंच, जेव्हा पहिला अणुबॉम्ब जपानवर नागासाकीवर टाकला तेव्हा त्या वैमानिकांनी काय आश्चर्य पाहा, त्या वैमानिकांनी गीता वाचली होती. आणि जेव्हा तो बॉम्ब टाकला आणि पडला तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे की तो म्हणाला 11व्या अध्यायातलं भगवंताचं जे वर्णन आहे, दिवी सूर्य सहस्त्रस्य भवेत युगतस्थिता यदि भा सदृशी स्यात भासा तस्य महात्मा. आकाशात सहस्रावधी सूर्य, सूर्याची प्रभाव एकदम तयार झाली तर तसे बॉम्ब पडल्यावर वाटले असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि माऊली म्हणतात तसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जाते एके अवसरी तरी त्याच्या तेजाने थोडी उपमू नये, किंवा अवघ्या विजूंचा मेळावा केले आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणली तेवीच दशकोही मिळवे महातेजांचा. म्हणजे 12 सूर्य एकाच वेळा प्रकाशित झाले तर कसं होईल, तेवढा मोठा प्रकाश दिसायला लागला, महा तेजस्वी दिसायला लागल्या वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ह्या परमेश्वराचं जे सूत्र आहे, तेजाचं जे सूत्र आहे ते ह्या एम इंटू ई इज इक्वल टू एम गुणिले सी स्क्वेअर ह्यापेक्षाही तेजाचं त्याचं स्वरूप मोठं आहे, फार मोठं आहे, फार मोठं आहे. म्हणून परमेश्वर स्वतः म्हणतो, तो स्वतः स्वयंप्रकाश येते, पण जगातला तेजोमय वस्तू म्हणजे चंद्र सूर्य आपल्याला जे माहीत आहे ते, तर ते म्हणतात या सगळ्या तेजोमय वस्तूंना माझं तेज मिळतो. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गतमान निवर्तन्ते तद्धाम परम मम. माझं परमधाम कुठे आहे की ह्याच्या पलीकडे आहे असं सांगतात. तर ती अशी आत्मवस्तू आहे, ती आत्मवस्तूच मुळी तेजाची रास आहे. ती सूर्याला चंद्राला पावकाला तेज देते. अणुबॉम्बच्या तेजाचे वर्णन जणू काही माऊलीने केलेले असं म्हणलं तरी आहे. काही काही छोटे छोटे हे सांगतो की निसर्गाच्या अनेक तत्वांना माऊलीने अगदी बारीकपणे सूक्ष्मपणे पाहिलेले. ते म्हणतात की पाणी, आपण पाणी डोळ्यावर मारतो, म्हणजे डोळ्याची साथल्यावर आम्ही लोकांना सांगतो की डोळ्यावर पाणी मारा, सारखं डोळ्यावर पाणी मारा. तर पाणी मारायला सांगतो ते पाणी आपल्या डोळ्याला काही त्रास करत नाही, इजा करत नाही, किती मऊ असतं, म्हणजे आईच्या स्पर्शासारखं असतं. माऊली म्हणतात तरी मऊपणे बुबळे झगडताही परी नाडळे एरवी फोडी कोराडे पाणी जसे. मऊपणाने आपल्या बुबळालाही त्रास देत नाही, तेच पाणी आवेशाने वाहिलं तर खडक सुद्धा पडतोय. आणि दुसरं असं आहे की त्याच्यातून वीज निर्मिती होते. हा मोठा वैज्ञानिक शोध जर तुम्हाला कदाचित माहीत असेल तर पहा. मग तया उदकाचे नि आवेशे, माऊली म्हणतात तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे. त्या उदकाच्या आवेशाने प्रगटित तेज लखलखीत दिसे. आणि तया विजे माझी, तर मग तया विजे माझी असे सलील काही, त्या विजे माझी पाणी नस असे त्याने सांगितले. त्यातले महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याच्या आवेगाने वीज निर्मिती होते पण विजेत पाणी नसतं, हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे. ग्रह तारे नक्षत्र यांचा अभ्यास आपल्याकडे आपल्या फार पुराणापासून फार 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 पहिल्यापासून आहे, त्याचा अभ्यास पण तरी माऊलींनी भौमानाम मंगळू म्हणजे मंगळाचा रंग तांबडा आहे वगैरे सगळं सांगितलेलं आहे. पण मानवी जन्माचा कार्यकारण भाव सांगताना माऊली म्हणतात ते शुक्र शुंगडी दादना सांगा मिळता पाचांचा बांधा वायुतत्व दशदा ऐकायचे झाले. 13व्या अध्यायात देहाची 36 तत्व सांगताना पंचमहाभूते अहंकार मन बुद्धी वगैरे जे सांगताना यावर भाष्य करून झाल्यावर 11वे इंद्रिय जे मन आहे त्याबद्दल त्याने सांगितलंय. ते सांगताना वैद्यकशास्त्राचा फार मोठा शोध त्यांनी लावला आहे. कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्राच्या शिवाय, सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध तर अलीकडे लागलेला आहे, पण पुरुष बीज आणि स्त्री बीजांड कोशातील स्त्री बीज यांचा संयोग झाला की गर्भधारणा होते किंवा गर्भधारणेत काय शास्त्रीय घडामोड होते ते माऊलीने सांगितलेले. माऊली विज्ञानाचं सांगताना माऊली आणि आधुनिक वैद्य किंवा वैद्यकशास्त्राचं विज्ञान सुद्धा माऊली सांगतात. तुम्ही म्हणतात माऊली आणि वैद्यकशास्त्राचं हे सांगतात आणि मग कुठलं वैद्यकशास्त्र, ॲलोपॅथी आयुर्वेद युनानी का अजून कुठलं कुठलं वैद्यकशास्त्र सांगतात पदोपदी म्हणे. हे वैद्यकशास्त्र तर आत्ताचं वैद्यकशास्त्र कसं आहे की कालचं जे आहे ते आज नाही, आजचं आहे ते उद्या राहणार नाही, इतके रोज बदलत होतं.
आणि माऊरींनी 700-725 वर्षापूर्वी जे सांगून ठेवलेले ते आपण शाश्वत कसं मानायचं, चिरंजीव कसं मानायचं. पण एक पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की पतंग कितीही भराऱ्या मारत असला तरी त्याची जो मांजा असलेला आरी असतो तो खालीच मनुष्य हे करत असतो. किंवा विमानं अंतराळात जेव्हा आकाशात उडत असली, अवकाशानं अंतराळात उडत असली, तरी त्याचं जे स्टेशन असतं किंवा त्याचं जे कंट्रोल करणारं जे हे असतं ते खाली पृथ्वीवरच असतं. तसं या सगळ्या गोष्टीचं मनुष्य देहाशी संबंध कसा आहे की जरी कितीही भरारी मारली, कितीही आधुनिक शोध लागले, किती म्हणजे एक 50 वर्षापूर्वी कोणी बायपास सर्जरी करते का, कोणाचं स्टेन बसवत आहेत का, हे असं कोणाला माहीतसुद्धा नव्हतं. आज ते अगदी सर्रास होत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, बराबरा होत आहेत. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्य शेवटी मनुष्य. तो आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे 3 दोष पंच सप्तधातू 3 मल वातपित्त कफ हे दोष रसरक्त मांसमेधा अस्थि मज्जा शुक्र या सगळ्या धातूंनी बनलेल्या आहेत. किंवा अनेक सिस्टीम्स ज्या ॲलोपॅथिक म्हणे की बाबा डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम आहे, सगळ्या सिस्टीमनी बनलेलं असतं. कुठेतरी हॉर्मोन्स आहेत आपल्याकडे, हे सगळं आपल्याकडे होत असतं. 3 दोषाचे कधी 4 दोष झालेले नाही, सप्तधातूचे कधी 8 धातू झालेले नाही. हे सगळं म्हणजे मूळ जे आहे जो शरीर आहे त्या शरीराची जी गोष्ट आहे ती एकच राहिलेली, त्यामुळे त्याच्यात फरक नाही होत नाही. त्यामुळे सांगायचा उद्देश की माऊलीने जी तत्व सांगितलेली आहे ती शाश्वत आहेत, इटर्नल आहेत. एक थोडक्यात सांगतो की माझ्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात मी एका खेड्यात केली होती जिथं कुठलीही सोय नव्हती. पाणी नाही, नळ नाही, संडास नाही, लाईट नाही, रस्ते नाही, काही नाही, काही नाही, कसल्या काही भयानक कशा गावी सुरुवात केली होती. हळूहळू तिथं सुधारणा व्हायला लागली, धरणाचं पाणी यायला लागलं, कॅनॉल व्हायला लागले, ऊसाची हे झालेले म्हणजे मी एकटा जिथं पंचक्रोशीत संबंध डॉक्टर होतो तिथं त्या एवढ्या एवढ्या गावात 10-12 डॉक्टर्स तयार झाले. आणि जेव्हा कधीतरी मी समजा गावाला गेलो, पुण्याला आलो आणि माझा एखादा नेहमीचा पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे गेला, आता कशाला आला, आता कुठे तुमचा डॉक्टर, आता कशाला आला, आता त्याच वेळेला कर्मधर्म संयोगाने भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड लागली होती. तेव्हा ज्ञानेश्वरची वाचताना एकदम एका ओळीपाशी मी झटकन थांबलो आणि माऊलीने सांगितलेलं आहे की आता कतर्दविधव्याधी बळीकरणाचे आधी आपपरून शोधू सद्वैद्य जायचा. एखादा सद्वैद्याची व्याख्या करताना माऊली म्हणतात की एखादा माणसाचा व्याधी तो वाढायच्या आत त्याच्यासाठी जो झटतो तो सद्वैद्य, पण मग तो समोरचा मनुष्य आहे तो माझा फार पूर्वी माझे पैसे बिल थकून पडून गेलेलं आहे, परत कधी आलेलं नाही आहे, माझ्याबद्दल बाहेर वाटेल ते काही बोलतो किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जाताना मला वाकुल्या दाखवतो, असला कुठलाही विचार न करता त्याचा आजार बरा करण्याच्या दृष्टीने जो पावलं उचलतो तो सद्वैद्य. आणि मग माझ्या डोक्याने गेलेलं माऊलीनी वैद्यकीय क्षेत्रातल्या काय काय ओव्या आपल्या ज्ञानेश्वरची गेल्या. आणि मग मला म्हणजे की म्हणजे माऊलीने जी ह्या ओव्यांची फुलं जी हे केलेली आहेत त्या फुलांची माझी परडी अशी भरूनच्या भरून ठेवायला लागलेली आहे. एक 2-4 गोष्टी सांगणार आहे मी त्यातल्या की आता हल्ली बघा सगळीकडे तापाची, सर्दीची आणि खोबट्याची साथ आहे. आणि मग साध्या गोष्टीने डॉक्टरकडे जायचं. ह्या सगळ्या तापाला जे व्हायरल इन्फेक्शन म्हणतात ते व्हायरल इन्फेक्शन काही लागत नाही बाबा. पॅरासिटॅमॉलसारखी गोळी, त्रिभुवन तृप्तीसारखी गोळी, अँटी हिस्टॅमिनिक याच्या पलीकडे लागत नाही. पण आपण किती मोठे आहोत, माणसाला अहंकार केवढा असतो की माझ्याशिवाय काही चालणार नाही, माझ्याशिवाय मीटिंग होणार नाही, माझ्याशिवाय बँकेतलं फॉर्म हळणार नाही, माझ्याशिवाय अंक होणार नाही, आमच्या बेबीची न मंथली एक्झाम आहे म्हणून मला लवकर बरं व्हायचं आहे, असं म्हणजे सगळे काही ना काहीतरी कारण येतात. आणि अँटीबायोटिक्स द्यावा लागतात, डॉक्टर आम्हाला अँटीबायोटिक्स द्या, प्रतिजैविक द्या, अँटीबायोटिक्स द्या. किंवा डॉक्टरसुद्धा आपलं मी किती शहाणा आहे, हुशार आहे, तुम्हाला लवकर कसा बरा करतो म्हणून अँटीबायोटिक्स देतो. किंवा कुठल्या तरी MR ने काहीतरी एवढी एवढी गिफ्ट दिलेली असती त्याच्या लोभाने तो अँटीबायोटिक्स देतो. पण माऊलीने किती छानपैकी सांगितलं आहे की मंत्रेची जरी वैरी मरे का वाया बांधा, का वाया बांधावी कटारे
रोग जाये दूध साखरे, तरी का निंब प्यावा. रोग जर दूध साखरेने जात असेल, बरा होत असेल, तर कडुलिंब कशाला प्यायला द्यायचा? तसं जर साध्या गोण्या तुम्हाला हे होत असेल तर तुम्ही अँटीबायोटिक्स कशाला देता? हे महत्वाचं माऊलीने सांगितलेलं आहे. नुसतं असं नाही, माऊलीने एका ह्याच्यात ज्ञानही सांगितले आणि विज्ञानही सांगितले की तुम्हाला नामस्मरणाने परमेश्वर भेटत असेल तर तुम्ही रानावनात जाऊन संसार सोडून जप तप कशाला करायचं? मोठे तप या यज्ञ कशाला करायचे? एकाच ओवीत किंवा एकाच चरणात मी म्हणतो की रोग जाई दूध साखरे तरीका कडुलिंब प्यावा असं माऊली जेव्हा म्हणतात तेव्हा एका एवढ्या ओळीतच माऊली ज्ञान सांगतात आणि विज्ञानही सांगितलं. सगळ्या सगळ्या बाबतीत अशा इतक्या कोटीचं हे करू असत की गर्भावस्थेत असं किंवा एखादे मातेपासून गर्भ बालक तारुण तरुणपणा वार्धक या सगळ्या अवस्थेतील त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या विज्ञानाच्या द्योतक आहे आणि त्या पाळायला पाहिजे. अगदी साधं साधं माऊली एकदा सांगतात की जे अपत्य थानी होणं निघे, आई दूध पाजलं बाळाला, बाळ झोप, काही वेळाने 2-3 तासाने त्या बाळाला परत भूक लागते, 3 तासाने ती रडायला लागतं. जे अपत्य थानी होणं निघे तयाची भूक ते मायेशीच लागे. त्याला जी भूक लागलेली आहे ना ती त्याच्या आईलाच लागते. एरवी ते शब्द काय सांगे मज स्तन्य दे येरी, ते काही शब्दाने सांगतो आई मला पाज ना मला भूक लागली असं काही तोंडाने सांगतो पण ती आईलाच ती भूक लागली असती. किंवा एरवी सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी म्हणून बालकेशी नेदावी धंदो. याच्यातून खोटा पार म्हणजे पारमार्थिक अर्थ निघतोच पण नुसती गोष्ट विज्ञानातलं जर सांगायचं तर आईच्या दुधाची ओढ आईलाच लागते, बाळाला कधी पाजवावं काय पाजवावं. मधल्या काळात सौंदर्याच्या अतिरेकी विचाराने बायकांनी अंगावर पाजण्याचं सोडून दिलं होतं. आता लोकांना ज्ञान त्यातलं शास्त्रीय ज्ञान तरी कळायला लागले. मग बाटलीचं दूध पाजायचं. जगात 3 बाटल्या वाईट बहिकर. लहानपणी दुधाची बाटली, नंतर औषधाची बाटली डॉक्टरकडे गेल्यावर म्हणजे औषध लागू नये, तिसरी बाटली तर सगळ्यांना माहिती कधी बसायचं. म्हणजे ह्या सगळ्या ह्या बाटल्या सोडून जगातल्या 3 बाटल्या फार वाईट. आणि महत्त्वाची गोष्ट की दुधाच्या बाबतीत मध्यंतरी फार मोठं आहे होतं की दूध पुरणार नाही पुरणार नाही, पण दुधाने एक प्रकारचा ॲनिमिया होतो, आयन डेफिशियन्सी ॲनिमिया होतो, हे कोणाला कळतच नव्हतं त्यावेळेला. ते पहिल्या लोक कसंड्याच्या कसंड्या दूध प्यायचे. पण दूध पूर्णान नाही हे जेव्हा आधुनिक वैद्य सांगायला लागले तेव्हा आम्ही म्हणायला लागलो की दुधाने लोभ तत्व कमी पडतं वगैरे वगैरे सांगायला लागायचं. आणि मग माऊलीने सांगितलंय की लोक ॲनिमियाने आजारी पडतात, अंगावर सूज येते, शरीर गुटगुटीत दिसतं. अंगावर सूज झाले की शरीर गुटगुटीत दिसतं. नवीन शास्त्राने सांगितलंय म्हणजे विज्ञानाने सांगितलंय की ॲनिमिया इज ऑलवेज असोसिएटेड विथ हायपोप्रोटीनिमिया. प्रोटीन कमी पडतात म्हणून ते ॲनिमिया दिसतो, गुटगुटीत दिसतं शरीर. आणि हायपोप्रोटीनिमिया इज ऑलवेज शोज एडिमा, शरीरावर सूज दिसते. माऊलीने काय सांगितलंय? पांडुरंगे अंग सुटले, पांडुरोगे अंग सुटले, पांडुरोगाने अंग सुटलं ते तयाची नावं खुंटले त्याचं, म्हणजे त्या सुजेने संप आता तुमचं जीवन संपायला आलेलं आहे असं ते सांगते. म्हणजे या सगळ्या गोष्टी माऊलींनी आधीच एक एक गोष्ट माऊलींनी किती बारकाईने सांगितलेले की अगदी ह्याच्या बाबतीत सुद्धा माणसाला व्यसनं लागतात आणि व्यसनातनं कसं आणि सर्वात वाईट किती व्यसनं माणसाला शरीराला चिकटली की लवकर निघत नाही. म्हणून माऊली म्हणतात की व्यसनं ही काय करतात की शरीराला संसाराला आर्थिक कमाईला ओरबाडून काढतात. काही काही व्यसनं तर अतिशय धोकादायक, माणसाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. माऊली म्हणतात पतंगादीपी आलिंगन. एखादी पंटी किंवा मेणबत्ती लावून ठेवली असते त्याच्यावरती पतंग हे घेतो तोही म्हणतं आणि ते दीप तर पतंगादीपी आलिंगन ते त्याचे अचूक मरण तेवी विषयचरण आत्मघाता. विषयांचं जे सेवन जास्त प्रमाणात केलं जातं ते आत्मघाताला कारण पडतं. किंवा मध्यंतरी जे एड्ससारखे दुखणी आलेली आहेत तर माऊलीने सांगितलंय जे वेश्येचे सर्वस्व देणे. माऊली म्हणतात जे वेश्येचे सर्वस्व देणे त्याची नागवणे रूप येते.
विषयांचे सेवन हे मुळी आत्मघात आहे. विषयाने सर्वस्व देणे म्हणजे माणसाचे सर्वस्व लुटण्यासारखे आहे. त्यामुळे महाभयानक एड्ससारखे आजार होऊ शकतात. हे सगळं माऊली विज्ञान म्हणून म्हणजे सहज म्हणू शकतात तुम्ही, त्या विज्ञानातून ज्ञानाकडे जावं म्हणू शकता. आणि मग माणसाकडे प्रतिज्ञा करतात की मी एक तारखेपासून एक जानेवारीपासून दारू पिणार नाही, आणि 31 जानेवारीचा जो पहिला अभ्यास असतो ते पहाटेपर्यंत म्हणजे 1 जानेवारीच्या पहाटेपासूनच त्याची सुरुवात होते, म्हणजे सुटणं पूर्ण असते. तैसा कृतनिश्चय वाया गेला, माऊली म्हणतात तैसा कृतनिश्चय वाया गेला. कोणी एक कांजी प्याला तो परिणाम पाहू लागला अमृताचा. कांजी पिऊन अमृताचा परिणाम कुठे मिळणार आहे का? आणि मग समाजाचं सगळं चित्रण करताना माऊली म्हणतात देवी जैसा घेपे आहार, आपण जसा आहार घ्यावा धातू तैसाची होय आकार. आपण जसा आहार घेतो तसे आपले रस रक्त मांसमेध असते मज्जाचक्र म्हणतात. आणि धातू ऐसा अंतरू, धातूंसारखं आपलं मनही घडत राहतं भावोपेक त्यात येणेही होतं. म्हणून हल्ली लोकांना बर्गर फास्ट फूड आणि नुसतं नाही नॉनव्हेज बरोबर आधी थोडंसं आहे का ते, मग नंतर तंबाखूचं पान, सिगरेट, अमकं हे सगळं लागतं. म्हणजे जसं हे होतं आणि मग समाज पुरुष तसाच घडत राहतो. आणि मग एका क्षणात कुठल्याही क्षणात कोणी क्षमेसाठी तयार नसतं, लगेच बर्दडीवर येतात, लगेच बाह्या सरसवल्या जातात, लगेच मारामारीला उठतात. समाज पुरुष तसाच घडत असतो ना. देवी जैसा घेपे आहार तैसाच धातू कोशे असा बोलत होता. म्हणून माऊलीने सांगितले तसा आहार घेऊ नका. म्हणून ते म्हणतात मपितला बोली बोली जे, थोड फार बोलू नका, फार बडबड करू नका. मितला पाऊली चाली जे, निद्रेही मागूजी अवसरे, निद्रेल्याही अवसर द्या. हल्ली लोक काय करतात, हे घेतात मोबाईल घेतात आणि मग ते व्हॉट्सअप आणि यूट्यूब आणि मग रात्र पण आम्हाला पेशंट सांगता हो रात्री 2 वाजेपर्यंत मग काय करत होता, काही नाही व्हॉट्सअप पाहत होता. म्हणलं रात्री अंतरुणात मोबाईल ठेवूच नका, तरच तुम्हाला झोप येईल, नाही तर झोप येणार नाही. निद्रेलाही योग्य मान द्या. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माणसाचं आयुष्य समजा 100 वर्षात ठरलं तर हल्ली 40 नंतरच मोठमोठे आजार म्हणजे ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, लिपिड्स आहे, सगळे संधिवात आहे, सगळे हातग्याच्या पोरीसारखे फेर धरायला लागतात. आणि मग माऊलींनी सांगितले तशी शरीराची राजा नसलेल्या राज्यासारखी स्थिती होते. शेतीचा धंदा जसा कर्जग्रस्त झाला की उर्जेता वसत येत नाही, त्यावेळेला शेतीचा धंदा कर्जग्रस्त होता. म्हणजे त्या माऊलींच्या काळात सुद्धा तसंच होतं. इतकं सूक्ष्म निरीक्षण माऊलींनी केलेलं आणि विज्ञान सांगितलेलं आहे की एखादा खुरकटलेल्या दाढीचा शेतकरी हे पगाजवळ असतो ते कुसळ उडत असतात, तसं त्याच्या ह्याच्या दाढीच्या केस आणि डोक्याचे केस उडत असतात वगैरे वगैरे. मलमूत्राची ही अवस्था ही फुटक्या भांड्यासारखी होते. अगदी जवळजवळचे म्हणणारे लोक सुद्धा हा म्हातारा का मरत नाही असं म्हणतात. आणि त्याला 5 D भेटतात. कोणकोण भेटतात? डिसीज म्हणजे म्हातारा झाला हळूहळू म्हातारा व्हायला की डिसीज, डिजनरेशन, डिमेन्शिया, डेलिरियम, डिप्रेशन म्हणजे डिप्रेशन, निराशा, चक्कर, डिजनरेशन म्हणजे झीज वगैरे सगळे भेटतात. आणि मग या डीला भेटतो एक मोठा डी डॉक्टर. आणि मग तो डॉक्टर काय करतो? ड्रग, डिसिजेस आणि शेवटी डेथ. अहो मनुष्याचं हल्ली मरणसुद्धा कसं येतं, ते आयसीयूत व्हेंटिलेटरवर इकडं नळी तिकडं नवमहांती चित्राणी म्हणजे नळ्यात नळ्या. माऊलींनी सांगितलंय की ह्याच्यात इथं की झाका झाकलीये घटीचा दिवा नेणीचे काय झाला केव्हा, झाकलेल्या घटाचा दिवा कसा भिजला गेला हे कळत नाही. तसा माणसाचा देह जायला पाहिजे, तसं होत नाही. आपला देह हा व्हेंटिलेटरवर कुठेतरी ह्याच्यात म्हणजे डेथ ड्यू टू आयसीयूमध्येच जातो. मृत्यूचा मार्ग आयसीयूच्या दारातनं जातो असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे सगळं टाळायचं असेल तर माऊलींचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. माऊलींचा 6वा अध्याय तर म्हणजे संबंध हेच आहे, संबंध योग मार्गाचं मोठं दालनच आहे. सगळं हे पाहायला पाहिजे. आणि तिथं नुसता एक मनुष्य नाही, तिथं सगळ्या दुखण्या सगळ्या ह्याचे ॲनाटॉमिस्ट, फिजिओलॉजिस्ट,
न्यूरोलॉजी सगळे लोक एकत्र बसून तो अभ्यास केला पाहिजे की हे कसं चाललंय, काय चाललंय, याच्यात ॲनॉटॉमी काय, याची फिजिओलॉजी काय, याची न्यूरोलॉजी काय, हे सगळं जाणून घ्यायला पाहिजे असं सांगितलेलं खूप आहे. इथं माऊलींनी सांगितलं आहे, पण आपल्याला वेळ कमीच आहे. आणि शेवटचं सांगायचं असलं की माऊलींनी शेवटचं विज्ञानाचं एक सूत्र सांगितलंय, आणि ज्ञानही आपैते होईल, प्रज्ञा परमाणू उगाणा उगाणा देईल, सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व. आता म्हणजे आपल्याला ज्ञान पुष्कळ मिळेल, परमाणूचा अगदी कर्म परमाणूचं परमाणूचं अगदी बारीक बारीक आहे सुद्धा प्रज्ञा त्याचं माहिती देईल, सकल शास्त्रांचे येईल, सगळ्या शास्त्रांचे सर्वस्व आपल्या हातात येईल, आपल्याला सगळं कळेल. तरी ती व्युत्पत्ती ऐशी जरी विरक्ती रेगे मानसी तरी सर्वात्मका माझशी नेवेची भेटी. जोपर्यंत माणसाच्या अंगात विरक्ती येणार नाही तोपर्यंत याचा काही उपयोग नाही. विज्ञानाचा आदर्श ठेवायला हरकत नाही, ठेवायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय आपण जगू शकणार नाही. उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं विज्ञानाचा विज्ञानात बोलतो, आता जा घरी पाहिजे, मला इथून पुढे चालता येत नाही, रिक्षा केली नाही तर चालता येत नाही. या सगळ्याचा आधार घ्यायला हरकत नाही, पण त्या आधाराच्या जोरावर ज्ञानाची वाटचाल करायला पाहिजे. ते ज्ञान मिळवण्यासाठी ज्ञान हाती लागेल, परमाणूंचा हिशोब देता येईल, पण वैराग्य नसेल तर काहीही उपयोग होत नाही. ह्यासाठी सर्वांना विनंती, सर्वांना मनापासून विनंती, ज्ञानेश्वरी वाचली नसेल तर वाचायला सुरुवात करा, वाचत असेल तर परत परत वाचा. अनेकदा वाचत असली तर आपण त्या अंदमान किंवा लक्षद्वीपमध्ये स्कूबा डायव्हिंग करतात तसं आत खोलवर शिरा त्या ज्ञानेश्वरी जातात. आणि तेवढं एकच महत्त्वाचं लक्षात ठेवा की अंगी तेवढी विरक्ती असू द्या, आणि मग म्हणतात तसं मग ती प्रचिती की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाने देवी एकतरी होवी अनुभवी. हे माऊलींचं ज्ञान आणि विज्ञान आहे, ज्ञानेश्वरीतलं विज्ञान. नमस्कार.